दिलगिरी व्यक्त करतो। तर हे करत असताना सुरुवातीला माझा परिचय देतो, माझं नाव सांगतो। माझं नाव आहे पंजाब उत्तमराव डक, माझं नावच पंजाब आहे, आडनाव डक आहे। बरेच जण म्हणतात एक पंजाबचा डक आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना अंदाज येतो। मी काही पंजाबचा नाही, काही नाही, मी आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शेलू तालुक्यातील गुगळी धामणगावचा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे। मी जिल्हा परिषद शाळा अंशकालीन टीचर म्हणून देखील आहे। हे काम करत असताना काय झालं, 2017 पर्यंत शाळेवर काम करत होतो, शासनाचं आम्हाला 2500 रुपये पेमेंट होतं, ते परवडत नव्हतं म्हणून ते देखील सोडून दिलं। मग हे करत असताना काय झालं, 10 एकर शेती आहे माझ्याकडे, 10 एकर शेतीमध्ये हवामान आधारित शेती करतो। आणि हवामान आधारित शेती करत करत काय करत असतो, दरवर्षी सोयाबीन आणि हरभरा दोनच पिकं घेतो। दरवर्षी 1,250 क्विंटल सोयाबीन काढतो, 1,250 क्विंटल हरभरा निघतं, 250 क्विंटल माल होतो। 4,000 विकला तर 10 लाख रुपये तयार होतात, आणि त्याच्यानंतर 2 लाख खर्च जातो, 8 लाख रुपये उरतात। आणि 8 लाखाला जर 12 महिन्यानं भागितलं 65,000 रुपये शेतीमधून महिना पडतो। आणि हे करत असताना काय करत असतो, शेतकऱ्याची सेवा करत असतो, रात्रंदिवस शेतकऱ्यासाठी फिरत असतो। 4 वर्ष झालं मी गाडीमध्ये फिरतो, जवळपास 4.5 लाख किलोमीटर आतापर्यंत फिरलो, 14,000 गावांहून गेलो। त्याच्यानंतर 8,500 शेतकऱ्यांनी माझा नॉनस्टॉप सत्कार केला। कशामुळं, त्यांचं नुकसान वाचवल्यामुळं। इतकं रात्रंदिवस काम शेतकऱ्यासाठी चालू ठेवत असतो। हे करत असताना सांगू इच्छितो, भारत हा कृषी प्रधान देश आहे, आणि या अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे। 80% लोक शेती करतात, 50% लोकांची शेती कोरडी आहे, आणि 30% लोकांची शेती बागायती आहे। पण 50% लोकांच्या शेतीमध्ये काय होतं, जर पावसाने 15 दिवस उशीर केल्यानं फक्त शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि बाकीचं कोणाचं होत नाही। मग नुकसान झालं तरी शेतकरी शेती करणं सोडत नाही, आलेल्या संकटाला तोंड द्यावं लागतं। पण हे तुम्हाला एक माहिती समजून सांगतो, तोंड देत असताना काय होतं, पण गेली 2 वर्ष झालं, या 2 वर्षाच्या काळामध्ये काय झालं, कोरोना आला होता। या कोरोना काळामध्ये काय झालं, या देशातील सगळ्या कंपन्या बंद झाल्या, बंद केल्या, बंद करण्यात आल्या। फक्त एकमेव कंपनी अशी आहे माझ्या शेतकऱ्याची, माझ्या बळीराजाची, ती बंद झाली नाही आणि बंद पडणार भी नाही। भविष्यामध्ये आणखी संकट येणार आहे, दोनच कंपन्या चालू राहणार, एक शेतकऱ्याची कंपनी आणि दुसरी मेडिकल आणि दवाखाने। शेतकऱ्याची कंपनी जगवण्याचं काम करते आणि मेडिकल आणि दवाखाने सगळ्यांना सेवा पुरवण्याचं काम करते। म्हणून म्हणतो, शेवटी शेतकरी राजा आहे आणि राजात राहणार। पण बघा, या राजाची परिस्थिती कशी झाली बघा, 1995 ची परिस्थिती बघा। 1995 निसर्ग इतका चांगला होता, आपल्या प्रतिव नंदनून होतं। 1995 काय होतं, मुंबईला पाऊस सुरू झाला की तुमच्या इकडे 3 दिवसाला पाऊस यायचा। लगेच तुम्ही काय करायचे, पेरणी करायची, धूळ पेरणी करायची, सगळ्या काही गोष्टी जमून जायच्या। पण हे कधीपर्यंत जमलं, 1995 पर्यंत। 1996 ते 2001 जागतिकीकरण सुरू झालं, कारखानदारे वाढले, मोठे उद्योगधंदे वाढले, शहरं वाढली, रस्ते सुरू झाले, हायवे रोड सुरू झाले। पण हे सुरू झाल्याच्यानंतर पडीत जमिनीवर सगळ्या काही गोष्टी सुरू झाल्या। पण त्या पडीत जमिनीवर असे जे झाडं होते, झाडं तोडले गेले, जंगल तोड झाली। मग काय झालं, 1996 ते 2001 इतकी झाडं तोडली, या निसर्गानं रुदुरूप दाखवलं, निसर्ग रुचला हे कुणी लक्षात घेत नव्हतं। मग 2001 तुम्ही काय करायचे, मुंबईला पाऊस सुरू झाला, तुम्हाला माहित आहे 3 दिवसाला तुमच्याकडे पाऊस येतो। पण हे वरुण राजा तुमच्या रुचल्यामुळं पाऊस गुजरातकडे निघून जायचा, आपल्या महाराष्ट्राकडे पाऊस येत नव्हता। मग 2001 आपल्या महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज देणाऱ्या संस्था होत्या का नव्हत्या, होत्या। पण शेतकऱ्याच्या पाठीशी असं ठामपणे कोणी उभं राहत नव्हतं। तर तुम्हाला इथं जमलेल्या सगळ्याला सांगू इच्छितो, मी 2001 सुद्धा पाऊस सांगत होतो आणि विषय निघाला म्हणून सांगतो। लहानपणी शाळेमध्ये आम्हाला 8वीला शिकत असताना पाऊस कळत होता, इतका अभ्यास आहे, या 5-6 वर्षात नाही कळत। 8वीला पाऊस कसा कळत होता तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदची 10वीपर्यंत शाळा आहे। मग शाळा असल्याच्या कारणानं मी 8वीला शाळेमध्ये शिकायचो। तर शिकत असताना काय होतं, हिस्सी, गव्हाण, बोरगाव, पिंपळगाव 4 गावच्या शाळेमध्ये विद्यार्थी यायचे, आणि शाळेचा टाइम करायचा जिल्हा परिषदचा 10 ते 4। मग कधी कधी काय व्हायचं, 3:45 सरला म्हणायचं, सर आज शाळा लवकर सोडा थोडी। सर म्हणायचे, कशामुळे सोडायचे, मी म्हणायचं आता आबाळ आले, 10 मिनिटांना पाऊस पडणार आहे आणि त्या नाल्याला पाणी येणार आहे। मग हे पिंपळगावचे विद्यार्थी त्या पाण्यातून जातात। मग सर काय करायचे, 10 मिनिट शाळा लवकर सोडायचे। म्हणजे तुम्हाला एक सांगायचं, या 5-6 वर्षात पाऊस नाही कळत, मला 8वीपासून पाऊस पडतो, इतका अभ्यास आहे। मग या विषयाकडे कसं वळालो सांगतो, काय झालं,
1995 ला तुम्ही जशी शेती करता तशी माझे वडिलांनी शेती करायचो. वडिलांची शेती कशावर आयची हे निसर्गाव अंदाज कोण देत होतं. 1995 ला तुमच्या गावामध्ये फक्त एक जणाकडे टीव्ही होता आणि त्या टीव्ही मध्ये काय व्हायचं बातम्या असायच्या हिंदी बातम्या आणि मराठी बातम्या. आणि त्या मराठी बातम्यामध्ये हिंदी बातम्या आणि इंग्रजी बातम्यामध्ये बातम्याच्या शेवटी शेवटी हवामान अंदाज असायचा आणि त्या अंदाजापासून दिशा कशी भेटली सांगतो. काय व्हायचं एक लेडीज येते तेव्हा बातम्याच्या शेवटी अंदाजामध्ये अंदाज कसा सांगत होती तुम्हाला एक सांगतो. आल्याच्या नंतर ती म्हणायची महाराष्ट्र में छिटे गिरने की संभावना है कई जगहों पे छिटे गिरेंगे कई जगहों पे बारिश होगी. त्या बातम्या संपल्या ना संपल्या लगेच इंग्रजी बातम्या. इंग्रजी बातम्यामध्ये अंदाज कसा राहायचा रेन एक्सपेक्टेड हेवी टू हेवी कोस्टल कर्नाटक आंध्र तामिळनाडू राजस्थान पंजाब हरियाणा गुजरात केरळ काश्मीर सगळ्या राज्याची नाव घ्यायचे. मग वडिलाला म्हणायचो भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये 42,260 गाव आहे मग हे अंदाज कसा. वडील म्हटले हे अंदाज चुकतो म्हणून आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. त्याच्यानंतर काय केलं 1998 ला सिडॅक कम्प्युटर आला होता मी उपग्रह बघण्यासाठी परभणीला जायचो. पण बरेच जण काय म्हणतात डग साहेबांकडे जादूची कांडी कोणी म्हणतात दैविक शक्ती आहे. तर तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो दररोज माझ्या घरी ना दररोज आमच्या गावाकडे 2, 3, 4, 5 गाड्या येतात. कशामुळं त्या लोकांच्या शंका काय असतात तुम्हाला एक माहित असं सांगतो. काही जण असे शंका घेऊन येतात साहेब आमच्या मुलाचं लग्न जमणार जमल का नाही. त्यांना वाटतं पाऊस इतका टायमिंग ना सांगतात म्हणून सगळ्या गोष्टी माहीत. त्यांना म्हटलं तुम्ही पावसाविषयी कोणतीही गोष्ट विचारा ते सगळ्या सांगतो. त्याच्यानंतर काही जणांच्या शंका अशा असतात आमच्या मुलीचं लग्न पावसाळ्यात या दिवशी तारीख काढली मग पाऊस येईल का. मी मग त्यांची शंका मात्र दूर करत असतो. त्यांना त्यांचं लोकेशन घेतो त्यांना लोकेशन घेतल्याच्यानंतर त्यांना म्हणत असतो पाऊस येणार असला तर मंगल कार्यालयामध्ये लग्न ठेवा पण त्यांचा मात्र फायदा करत असतो. हे करत असताना सांगू इच्छितो 2001 ला पाऊस सांगत होतो पण सोशल मीडिया नसल्यामुळे पोहोचलो नाही. योगायोगानं बघा 2004 ला एक छोटा मोबाईल आला होता. मी काय केलं वडिलाला हट्ट धरून एक मोबाईल घेतला 3200 रुपये किंमत होती मोबाईल घेतल्याच्यानंतर काय झालं. पण महाराष्ट्रामध्ये 2004 ला आपल्या शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती होती आपल्या शेतकऱ्याला 2000 रुपयाची सायकल घेणं शक्य नव्हतं. योगायोग असे येत गेले 2013, 2014, 2015 ला असे अँड्रॉइड मोबाईल आले व्हॉट्सअप आलं जिओ आलं ट्विटर आलं सगळ्या गोष्टी आल्याच्या नंतर 2015 ला काय केलं तुम्ही मोबाईलचा उपयोग व्हॉट्सअप मध्ये काय केला फक्त मेसेज टाकण्यासाठी तुम्ही केला. पण मी काय केलं महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याचे 36 ग्रुप तयार केले त्याच्यामध्ये काय केलं हे करत करत भाग पाडले कोणते पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असे भाग केले. कशामुळं जर पाऊस समजा मध्य प्रदेश कडून आला तर विदर्भातल्या शेतकऱ्याला मी शेतकऱ्याचा त्यांचं नुकसान होतं. जर पाऊस तेलंगणातून आला तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा त्यांचं नुकसान होतं. जर पाऊस समजा कर्नाटक मधून आला तर दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा त्यांचं नुकसान होतं. आणि जर पाऊस गुजरात मधून आला तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा त्यांचं नुकसान होतं. असं करत करत काय केलं 2015 ला तुमच्या मोबाईल मध्ये कसे 10-12 ग्रुप आहेत तसे 700 ग्रुप तयार केले. आता माझ्या मोबाईल मध्ये 1,250 ग्रुप आहेत. मी काय करत असतो आपल्या शेतकऱ्याचं 1 दिवसानं 10 दिवसानं 1 वर्षानं 6 महिन्यानं पाऊस पडणार आहे नुकसान होणार आहे हे मला अगोदर माहिती असतं. मग या शेतकऱ्याचं नुकसान होणे म्हणून रात्री 2 ला 3 ला उठतो मेसेज टाईप करतो टाकून देतो. टाकल्याच्या नंतर अवघ्या 3 मिनिटात 10 लाख शेतकऱ्याच्या मोबाईलवर मेसेज जातो आणि तोच मेसेज महाराष्ट्रातील 42,260 गावांमध्ये 3 कोटी शेतकऱ्याच्या मोबाईलवर जातो आणि सगळ्यांचं नुकसान वाचित असतो. पण हे करत असताना काय झालं नुकसान वाचू लागलो 2015 ला. पण काय झालं या शेतकऱ्याचं बियाण्याचं आणि निसर्गाचं तिघाचं गणित जुळणं कसं जुळणं सांगतो. तुम्ही बघा तुम्ही मूग पेरतात मूग पेरल्याच्या नंतर 60 दिवसाला मूग काढायला येतो 61 दिवशी पाऊस येणार तुमचा मूग भिजून टाकणार. तुम्ही सोयाबीन करता 100 दिवसाला निघते 101 दिवसाला पाऊस येणार तुमची सोयाबीन भिजणार. तुम्ही उडीद पेरतात 75 दिवशी उडीद निघतो 76 दिवशी पाऊस येणार तुमचा उडीद भिजणार. तुम्ही कांदा करतात तुम्ही बघा आता कांदा केला काढला वरी ढिगलं मारून ठेवले अवकाळी पाऊस येणार तुमचा कांदा भिजणार. तुम्ही हळद करता कधी करतात मे मध्ये 44 तापमानाला तुम्हाला माहित आहे 44 तापमानाला पाऊस येत नाही. मग तुम्ही हळद शेतामध्ये काढतात काढल्याच्या नंतर शिजवतात शिजल्यावर तिथं वाळू घालतात. पण वाळू घातल्याच्या नंतर निवांत रात्री त्याला घरी येतात. तुम्हाला माहित आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही पण हा निसर्ग तुमच्या इतक्या पाठीमागे लागलाय. रात्री 2 वाजून 10 मिनिटाला
एक आबा येणार आणि ती तुमची हळद भिजणार, म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे बस लागलाय. तर इथं जमलेल्या सगळ्यांना म्हणतो, यापुढे या निसर्गाला घाबरत जाऊ नका. पाऊस कधी येईल केव्हा येईल हे तुम्हाला टायमिंग ने सांगत आहे आणि भविष्यामध्ये तुमच्या काडीचं देखील नुकसान होऊ देणार नाही. या कार्यक्रमाचे शब्द येतो, हे जे अंदाज असतात कसे असतात सांगतो. तर या आता 10 दिवसाचा अंदाज सांगतो. आज आहे 18 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी 19 आणि 20. आता उद्यापासून काय होणार आहे, उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. त्याच्यानंतर 25 तारखेपर्यंत काय होणार आहे, थंडी राहणार आहे. 26 पासून थंडी कमी होणार आहे. त्याच्यानंतर 28 तारखेपर्यंत म्हणजे रात्रीच्याला थंडी राहील आणि दिवसा मात्र उन्हाचा कडा ऊन जास्त वाढलेलं असेल, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमचा गहू असेल काढणीस आलेला असेल, हरभरा असेल काढणीस आलेला असेल, तर तुम्ही काय करा, 28 तारखेच्या काढून घ्या. कारण की काय झालं की 3, 4 आणि 5 मार्चला थोडं वातावरण चेंज होणार आहे आणि त्या वातावरण चेंज होण्यामुळे काय होणार आहे, पावसाची शक्यता वाढत आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, 28 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं गहू हे काढून घ्या. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हा झाला 15 दिवसाचा अंदाज. पुढच्या वर्षी कधी पाऊस पडणार आहे आणि तुमची कधी पेरणी होणार आहे हे सुद्धा लिहून ठेवलेले. तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षी म्हणजे 2023ला आपल्या महाराष्ट्रामध्ये 8 जूनला मान्सूनचं आगमन होणार आहे. सगळीकडे पाऊस पडणार नाही, फक्त आगमन होणार आहे. त्याच्यानंतर 22 जूनपासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे आणि 27-28 जूनला तुम्ही पेरणी करायलेली दिसतील, म्हणून हा देखील पुढच्या वर्षीचा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर जूनपेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्यापेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 2022ला कशी 22 ऑक्टोबरला थंडी आली ना, 2023ला 26 ऑक्टोबरला थंडी येणार आहे, म्हणून हे देखील आता अंदाज लक्षात घ्यायचा. हा झाला 2023चा अंदाज. म्हणजे 2022ला जसा पाऊस पडला तसाच 2023ला पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं. पण काय झालं की बऱ्याच संस्थांना काय झालं, काल युएसए म्हणजे अमेरिकेचा युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेच्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार यावर्षी भारतामध्ये दुष्काळ पडणार आहे. तर ते तर तुम्हाला सांगतो पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत आहे. हे करत असताना सांगू इच्छितो, हा झाला 2023चा पाऊस. 2035 पर्यंत कसा पाऊस पडणार आहे सगळं वहीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. सांगायचं का पण तुम्हाला करमणार नाही, इतका अभ्यास आहे की म्हणजे 2035 पर्यंत काय परिस्थिती राहणार आहे सगळ्या गोष्टी वहीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, जशी जशी वेळ येईल तसं तसं सांगत आहे, पण भविष्यामध्ये तुमचं नुकसान होऊ देणार नाही. या कार्यक्रमाच्या वतीनं शब्द देतो. हे करत असताना सांगू इच्छितो, हे जे अंदाज असतात हे कसे असतात सांगतो. पावसाळा 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. दरवर्षी पाऊस कधी येतो, 7 जूनला येतो. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मग 7 जूनला पाऊस येतो ना, या 7 वर्षामध्ये काय झालं, पाऊस 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली आणि उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला. मग आपल्याकडे पाऊस दरवर्षी 7 जूनला येतो ना, त्या 7 मध्ये काय करा, 22 मिसळा. आता पुढच्या वर्षी म्हणजे आता जूनमध्ये तुमची पेरणी कधी होणार आहे, दरवर्षी कोणाला विचारत जाऊ नका. तुम्ही घरी कॅलेंडर आणला असाल ना, त्या कॅलेंडरमध्ये काय करा, 27-28 जून असं गोल करून ठेवा. दरवर्षी तुमची 27-28 जूनला पेरणी होणार हे कायमचं लक्षात घ्या. त्याच्यानंतर 27-28 जूनला तुम्हाला बैलाने भेटले, ट्रॅक्टर नाही भेटलं आणि तुमची पेरणी लांबली, परत नाराज होऊ नका, कोणाला विचारू नका. पाऊस येण्याच्या तारखात लिहून घ्या, दरवर्षी त्या तारखेला पाऊस पडतो, म्हणून त्या तारखा तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करायचं, 10 जुलै ते 15 जुलै, 10, 11, 12, 13, 14, 15 ही अशी तारीख आहे महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक तालुक्यात या तारखेत पाऊस पडतो आणि सगळ्यांची पेरणी करून टाकतो, म्हणून ही एक तारीख तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, 18 जुलै आणि 19 जुलै ही एक पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या. 18 जुलै आणि 19 जुलैला महाराष्ट्रामध्ये 80% गावामध्ये पाऊस पडतो, म्हणून ही एक पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, 16 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 18 सप्टेंबर, 19 सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये 80% गावामध्ये पाऊस पडतो, म्हणून ही पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर, 4 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस पडतो, म्हणून ही पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या. ह्या झाल्या पावसाच्या तारखा. आता परत सांगतो की हे करत असताना हे जे अंदाज कसे असतात सांगतो. काय झालं, दरवर्षी पाऊस कुठून येतो, मुंबईने येतो.
पण काय झालं या चार वर्षात तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये या चार वर्षात पाऊस कशामुळे वाढला तुम्ही काय करा एखाद्या तज्ञाला विचारा कोणी सांगणार नाही या चार वर्षात पाऊस वाढण्याचं कारण काय झालं या चार वर्षात पाऊस पुरेपूर आलाय आणि ज्या ज्या वर्षी पुरेपूर पाऊस येतो ना त्या वर्षी तुमच्या नगर जिल्ह्याला खूप पाऊस पडतो एक वहीमध्ये टायटलमध्ये लिहून ठेवा पुरेपूर पाऊस आला सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर मराठवाडा त्याच्यानंतर जिल्ह्याचे नाव सांगतो नांदेड जिल्हा लातूर जिल्हा उस्मानाबाद बीड सातारा सांगली तसेच नगर जालना औरंगाबाद बीड परभणी या जिल्ह्याला पाऊस जास्त पडतो पुरेपूर पाऊस आला मुंबईला पाऊस पडणार पुरेपूर पाऊस आला उत्तर महाराष्ट्र जिल्ह्याला पाऊस जाणार पुरेपूर पाऊस आला तर कोकणात पाऊस कमी पडणार पण पूर्वेकडून पाऊस आल्याच्या नंतर सगळ्या महाराष्ट्रात पाणीच पाणी होणार म्हणून हे कारण लक्षात घेतात तुम्ही बघा 2015 तुमच्या नगर जिल्ह्याची परिस्थिती बघा 2015 तुमच्या नगरमध्ये कोणत्याही शेतकऱ्यांना बोर पाडल्याच्या नंतर 2015 पाणी कधी लागायचं 100 फुटाला लागायचं पण काय झालं 2019 पाऊस मुंबईकडून न येता त्याला पुरेकडून तुमच्या नगर जिल्ह्याचं पाणी कुठं आलं ते आलं 22 फुटा 2020 ते पण पाऊस पुरेपूर आला तुमच्या नगरचं पाणी ते आलं 14 फुटा 2020-21 ते पण पाऊस पुरेपूर आला तुमच्या नगरचं पाणी कुठं आलं 8 फुटा आणि 2022 पाऊस आला ते पण पुरेपूर आला तुमच्या नगरचं पाणी कुठं आलं ते निस्ता जेसीपीनं खड्डा खोदा पाणी लागले म्हणजे इतकं पाणी वाढले कशामुळं पावसानं दिशा बदलली आणि दुसरं कारण काय झालं या प्रतीचं तापमान वाढलं मग दोन कारण आहेत बघा पाऊस वाढण्याचे एक दिशा बदलली आणि तापमान वाढलं मग तापमान वाढल्यामुळे काय झालं तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला भविष्यामध्ये तुम्हाला हंडा घेऊन द्यायची आता कधीच गरज पडणार नाही म्हणजे तापमान वाढल्यामुळे कसा फायदा झाला सांगतो काय झालं तुम्ही बघा तुमच्या नगरचं तापमान 2015 किती होतं 38, 39, 40, 41, 42 होतं पण हे आता 8-19 नंतर हे कुठे गेलं 44, 45, 47 तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला पाऊस पण वाढला मग हे तापमान कमी करायचं असेल हे तापमान कशामुळे वाढलं आणि कमी करायचं असं आपल्याला झाडं लावा लागते झाडं लावा आणि पृथ्वीचं तापमान कमी करा आणि तापमान कशामुळे वाढलं सिमेंटचे घर झाले सिमेंटचे रोड झाले जागतिकीकरण झालं कारखानदारी वाढले वाहनं वाढले वाहनामधून उष्णता वाढली त्याच्यामुळे तापमान वाढलं पण तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला भविष्यामध्ये पाऊस आला मग हे पाऊस कमी करायचा असेल त्याचं स्वरूप बदलायचं असेल आपल्याला झाडं लावा लागते झाडं लावा आणि पृथ्वीचं तापमान कमी करा झाडं नसले तरी पाऊस पडतो का हे जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणता झाडं नसले तरी पाऊस पडत नाही म्हणता पण झाडं नसल्यावर देखील खूप पाऊस पडतो पाऊस असा पडतो जगातून पाणी वाचल्यासारखा जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो म्हणून भविष्यामध्ये झाडं लावा लागतील आणि आपल्या पृथ्वीचं तापमान कमी करावं लागेल हे करत असताना काय झालं यावर्षी मी पैठणच्या या ठिकाणी म्हणजे पैठणला असताना काय झालं तिथे एक असा शेतकरी मेळावा होता तिथे लगेच शेतकऱ्यांनी उसावाल्या शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारला मला म्हणले पंजाब सर हे नाथ सागर यावर्षी भरल का नाही जून जुलैमध्ये कार्यक्रम चालू होता मी म्हणलं ह्या जुलैमध्ये भरणार आहे लगेच मला सगळ्यांचे इतके फोन आले तहसीलदार आला म्हणजे आतापर्यंत हे नाथसागर जुलैमध्ये भरलेलंच नाही आणि तुम्ही कसं म्हणतात भरलेलं आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो कोणतं तळ भरणार हे मला अगोदर माहित असतं इतका अभ्यास केलेला आहे म्हणजे कधी काय होणार आहे मुंबईला कधी अतिवृष्टी होणार आहे हे माझ्या वहीमध्ये आधीच लिहून ठेवलेलं असतं मग काय झालं मी म्हटलं जुलैमध्ये भरणार आहे ते मग त्यांनी मला विचारलं मग कसं भरणार आहे त्यांना म्हटलं एक चक्रीवादळ येणार आहे ते नाशिककडे जाणार आहे नाशिकला खूप पाऊस पडणार आहे आणि ते पावसाचं पाणी त्या तळ्याला येणार आहे असं सांगितलं त्यांची शंका दूर केली आणि हे करत असताना काय झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये असाच एक कार्यक्रम होता सोलापूरला काय झालं 2022 तिथे एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला मला म्हणजे पंजाब सर आपल्या महाराष्ट्रात दर 10 वर्षाला दुष्काळ पडतो मी म्हणलं कधी पडला तर ते म्हणले यावर्षी 2022 आहे तर ते म्हणले 1992 पडला 2002 पडला 2012 पडला म्हणजे यावर्षी 2022 आहे दुष्काळ पडेल का मी म्हणलं 2022 पडणार नाही 2022 पुरेपूर पाऊस येणार आहे असं सांगितलं त्यांना म्हटलं आपल्या महाराष्ट्रात कधी दुष्काळ पडला होता वाटलेच लिहून घ्या 1952 दुष्काळ होता 1962 होता 1972 होता 1982 1992 2002 2012 2022 पडणार नाही 2022 पुरेपूर पाऊस येणार आहे असं सांगितलं त्यांची शंका दूर केली हे करत असताना सांगू इच्छितो हे जे अंदाज असतात काल परवा तुम्ही बघा मोबाईलवर एक मेसेज आला म्हणजे अमेरिकेच्या तज्ञांचं म्हणणं आहे भारतामध्ये दुष्काळ पडणार आहे त्यांचं मत आहे एल निनो उद्भवला पण एल निनो नेमकं काय तुम्हाला एक माहिती समजून सांगतो एल निनो
हा मुळात स्पॅनिश भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ माहित नसला तरी याचं मराठीतून नाव होतं बाळेशो आणि एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवतो त्याच्यामुळे नाव दिलं त्याला बाळेशो. एल निनो आणि ला निना, एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडतो, ला निनाचं नाव निघालं पाऊस पडतो. पण एल निनो ला निना हे नेमकं काय आहे आपल्या शेतकऱ्याला मराठीतून पटवून द्यायला पाहिजे पण कोणी सांगत नाही. तर तुम्हाला एक माहित असं सांगतो, एल निनो हा मुळात स्पॅनिश भाषेतील शब्द असल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे, पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. प्रशांत महासागराचं काय होतं, जमिनी त्या समुद्राचं तापमान हळूहळू वाढत जातं. जेव्हा समुद्राचं तापमान अर्ध्या अंशानं वाढतं त्यावेळेस सौम्य एल निनो निर्माण झालं जाहीर होतं आणि सगळ्या जगात दुष्काळ पडणार असं म्हणतात. आणि त्या समुद्राचं तापमान 2 अंशानं वाढलं अतितीव्र एल निनो निर्माण झालं जाहीर होतं आणि सगळीकडे दुष्काळ पडणार असं म्हणतात. पण हे करत असताना ला निना बद्दल सांगतो. ला निना नेमकं काय, त्या दक्षिण अमेरिकेमध्ये त्या समुद्रामध्ये काय होतं, त्या समुद्र असा थंड थंड होत जातो. जेव्हा समुद्र थंड होतो त्यावेळेस ला निना उद्भवला असं म्हणतात आणि सगळ्या महाराष्ट्रात देशात सगळीकडे पाऊस पडा असं सांगतात. पण तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो, एल निनो असो या नसो आपल्या महाराष्ट्रामध्ये 7 जून नंतर दरवर्षी पाऊस येणार, येतो तो येतो, हे कायमचं लक्षात ठेवायचं. म्हणून आता यावर्षी जर त्यांनी सांगितलं पाऊस नाही कमी पडणार आहे, पण तुम्ही घाबरू नका, जसा 2022 ला पाऊस पडला ना तसा 2023 ला पाऊस पडणार आहे. म्हणून हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं. हे करत असताना सांगू इच्छितो, समजा एखाद्या दिवशी मोबाईल बंद पडले, सॅटेलाइट बंद पडलं, उपग्रह बंद पडला, तुम्हाला कोणी पाऊस सांगणार नाही, कोणी तब्येत सांगणार नाही, पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो यापुढे घाबरू नका. या निसर्गाच्या गोष्टी मात्र मी तुम्हाला वाचू शकतो, इतका अभ्यास तुमच्यासाठी केलेला आहे. तर हे करत असताना सांगू इच्छितो, इतका अभ्यास आहे निश्चित, मी महाराष्ट्रापुरता पाऊस सांगत नाही, मी काय केलेलं आहे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक या भागातले देखील ग्रुप आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो इतका अभ्यास आहे, तुम्ही काय करा आपल्या भारतात कुठं जाऊन बसा, काश्मीरला जा, तिथून तिथं जा आणि त्याच्यानंतर वाटलाच अमेरिकेला जा, तिथे एखाद्या खेड्यातून मला फोन लावून विचारा. पंजाब सर अमेरिकेमध्ये या गावात जाऊन बसलो तिथं पाऊस पडेल का, मला 2 मिनिटं वेळ द्या, टायमिंग ना सांगतो तिथं पाऊस पडेल का नाही. इतका अभ्यास शेतकऱ्यासाठी केलेला आहे आणि हे तर सगळ्या माझ्या महाराष्ट्रातले शेतकरी. त्याच्यामुळे मी कधी म्हणतो मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं या नैसर्गिक आपत्तीपासून मी सगळ्याला वाचित राहणार हे सगळ्यांना शब्द देतो. हे जे अंदाज असतात ना तुम्हाला एक सांगतो, जर समजा हे सगळ्या गोष्टी जरी बंद पडल्या तर निसर्गाहून पाऊस कसा ओळखायचा तुम्हाला एक सांगतो. पूर्व दिशा हिच आहे ना, पावसाळ्यामध्ये काय करायचं, ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला काय होतं, दिवस मावळत असताना आकाश लाल होतं, तांबडं होतं, तांबडं आकाश झालं वाटल्यास फोटो काढून ठेवा, तांबडं आकाश झालं पावसाळ्यामध्ये आणि तुमच्या डोक्यापर्यंत आलं तुम्ही म्हणायचं 3 दिवसाला पाऊस पडणार आहे. म्हणून हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात येतं. त्याचं शास्त्रीय कारण सांगतो, हे तांबडं आकाश काय असतं, वरुण राजाचं बी असतं आणि कोणतं बी पेरल्याच्या नंतर 3 दिवसाला उगवतं. म्हणून असं झालं की बिलकुल 3 दिवसात पाऊस पडतो. म्हणून हे कारण बघायचं. तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही काय करा, 2 किंवा 3 मार्चला तुम्हाला ना इकडं ना सोलापूर इकडल्या भागामध्ये असं तांबडं आकाश झालेलं दिसल आणि ते जर आबाल तुमच्या डोक्यापर्यंत आलं तुम्ही म्हणा लगेच तुमच्या इथं पाऊस पडणार आहे. हे कारण तुम्हाला आता बघायला भेटेल 15 दिवसात. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये काय करायचं, आपल्या घरी लाईट असतात, ट्यूब असतात, आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर किडे आले, पाकुळे आल्या तुम्ही म्हणायचं 3 दिवसात पाऊस पडणार आहे. म्हणून हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात येतं. त्याच्यानंतर काय करायचं, मृग नक्षत्र लागतो. कधी लागतो, 7 जूनला मिरग निघतो. मिरग निघाल्याच्या नंतर काय होतं, कधी कधी असं उभं वारं सुटतं आणि उभं वारं सुटलं आपले पूर्वज काय म्हणतात, आता काही पाऊस पडणार नाही, कोणत्याही संस्था तुम्हाला अंदाज येत नाही. मग अशा वेळेस तुम्ही कोणावर अवलंबून राहायचं, यापुढे कोणावर अवलंबून नाही राहायचं. तशी परिस्थिती झाली, उभं वारं सुटलं की काय करायचं, आपल्या जे झाडं असतात त्या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. या चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी धूळ आहे ना त्या धुळीमध्ये लोळतात, धुळीनं आंघोळ करतात. चिमण्यानं जर धुळीनं आंघोळ केलेली बघितली 4 दिवसात पाऊस पडतो. म्हणून हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर पाऊस येईल कसा ओळखायचा, काय करायचं, निसर्गामध्ये असे काही झाड आहे ते निसर्ग तुम्हाला अंदाज देतो. मग कोणते झाड देतात,
तुमच्या शेतातलं जे लिंबाचं झाड आहे त्या लिंबाच्या झाडाला मे मध्ये जर जास्त लिंबुळ्या लागल्या की लिंबाचं झाड म्हणते शेतकऱ्यांना यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते तुम्हाला लिंबाचं झाड देतात. त्याच्यानंतर तुमच्या शेतात जांभळीचं झाड असतं, तुमची जांभळ मे मध्ये 50% पिकली की समजायचं ते जांभळीचं झाड म्हणते शेतकऱ्यांना तुमची यावर्षी लवकर पेरणी होणार आहे असा अंदाज तुम्हाला ते जांभळीचं झाड देतं, म्हणजे हे देखील लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर पाऊस येईल कसा ओळखायचा, एक झाड असं आहे ते तुम्हाला एक वर्षाचा पाऊस सांगतं. झाड कुठं अंदाज देत का येत 1970-80 आपले आजोबा पंजोबा होते त्यावेळेस त्यांना ह्या संस्था होत्या का अंदाज द्यायला, काही नव्हतं, त्यांना ते झाड अंदाज देते. मग ते कोणतं झाड देत होत, गावरान आंबा आपल्या शेतकऱ्याला एक वर्षाचा पाऊस सांगतो. कसं सांगतो तुम्हाला हे सांगतो, काय झालं ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि त्या आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा नगरच्या लोकांनी 2017 पर्यंत गावरान आंब्याचा इतका रस खाल्ला इतका रस खाल्ला दुष्काळाला सामना करावा लागला. 2018 नंतर बघा कलम केलेल्या आंब्याला खूप आंबे होते, गावरान आंब्याला फुलवारा लागला नाही. गेल्या वर्षी फुलवारा लागला का, लागला नाही. फुलवारा नाही म्हणजे कैरे नाही लागल्या, कैरे नाही म्हणजे रस नाही खाल्ला, रस नाही खाल्ला म्हणून पाऊस जास्त पडणार. आणि यावर्षी बघा योगायोगाने कस तरी फुलवारा लागला होता, आता माग धुई आली ते फुलवारा गळून गेला, म्हणजे यावर्षी तुम्हाला रस खायला नाही भेटणार, रस नाही भेटला म्हणून पाऊस जास्त पडणार. मग तुम्हाला अंदाज कोण देतो, ते गावरान आंबा देतो. परत सांगतो दुष्काळ पडणार आहे म्हणून एक झाड सांगत, असं झाड सांगतं का, सांगतं. कोणतं झाड सांगतं, ज्या वर्षी बिबियाच्या झाडाला खूप फुलं लागले, बिबियाचं झाड म्हणतंय शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला बिबियाचं झाड देतात. तसे शेतकऱ्याला सोयाबीनला उतार येणार आहे, कापसाला येणार आहे, ऊसाला येणार आहे, कांद्याला येणार आहे, असं एक झाड अंदाज देतं. झाड कुठं सांगतं का, सांगतं. मग कोणतं झाड सांगतं, ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या की चिंचाचं झाड म्हणते शेतकऱ्यांना तुम्ही मालामाल होणार आहेत असा अंदाज ते चिंचाचं झाड देतात. तुम्ही बघा 9 महिन्यापूर्वी चिंचाला खूप चिंता होत्या का नव्हत्या, मग सांगितलं सोयाबीनला उतार येणार आहे, ऊसाला येणार आहे आणि उतारा देखील आले. आणि आता येताना तुम्हाला एक सांगतो, इथून येताना परवारनगर येताना या ठिकाणी चिंचाचं झाड बघितलं, त्या चिंचाला इतक्या खूप चिंता लागल्या म्हणजे तुम्हाला 2023 खूप माल होणार आहेत, कांदे होणार आहेत असा अंदाज ते आता त्या झाडाने दिला, पण हे देखील तुम्ही लक्षात घेतात. त्याच्यानंतर आणखीन पाऊस येईल कसा ओळखायचं सांगतो. काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी असतात निसर्ग तुम्हाला अंदाज देतो. मग कोणत्या गोष्टी असतात, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय करायचं, सूर्य उगवताना लक्ष द्यायचं. सूर्य उगवताना सूर्याजवळ 10-12 ढग जमा होतात आणि ते ढग जमा झाले की त्याच्यावर तपकिरी कलर येतो. मग ते तपकिरी कलर आला निसर्गावंत शेतकऱ्यांना 10 दिवसा मान्सून येणार आहे असा अंदाज तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात कळतो. त्याच्यानंतर पाऊस लवकर येणार आहे का उशीर येणार आहे हे तुम्हाला मे मध्ये कळतं. मे मध्ये कधी कळतं, 2 मे ते 10 मे दरम्यान 10 दिवस सारखं वारवावं लागतं. 2 मे ते 10 मे दरम्यान मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये 10 दिवस सारखं वारवावं लागतं. आणि 10 दिवस सारखं वारं चालू राहिलं आणि ज्या दिवशीपासून वारं बंद झालं तिथून कंप्लीट 1 महिन्याला मान्सून येतं असा अंदाज तुम्हाला मे मध्ये निसर्ग देतं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा, काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत प्राणी पक्षी तुम्हाला अंदाज देतात. मग कसे देतात सांगतं, काय करा तुम्ही शेतामध्ये जूनमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये शेतात काम करत असताना तुम्ही सरड्या बघता. सरड्या देखील तुम्हाला पाऊस सांगतो. सरड्या कसं सांगतो, तुम्ही सरड्या बघितल्याच्यानंतर ज्या दिवशी सरड्यानं डोक्यावर लाल कलर केला सरड्या म्हणतो शेतकऱ्यांनो 10 दिवसा मान्सून येणार आहे असा अंदाज ती सरड्या देतो. त्याच्यानंतर घोरपडी देखील तुम्हाला पाऊस सांगतात. घोरपडी काय करतात, पाऊस येण्याच्या 8 दिवसांना अगोदर बिळाच्या बाहेर तोंड काढून बसतात. घोरपडीनं बिळाच्या बाहेर तोंड काढून बसलं की कंप्लीट 10 दिवसाला पाऊस येतो, म्हणून हे पाऊस येण्याचं कारण लक्षात येतं. त्याच्यानंतर कावळे देखील तुम्हाला अंदाज देतात. कावळे काय करतात, पिंपळाच्या झाडावर वडाच्या झाडावर आपलं घरट कावळ्याने ज्या वर्षी शेंड्याला घरट केलं त्या वर्षी पाऊस कमी पडतो आणि कावळ्याने घरट मध्यभागी केलं ना त्या वर्षी जास्त पाऊस पडतो असा अंदाज तुम्हाला कावळे देखील देतात. त्याच्यानंतर मुंग्याचे वारवळावून देखील तुम्हाला पाऊस कळतो. कसा कळतो, दररोज तुम्ही शेतात जाता, शेतात गेल्याच्या नंतर दररोज तुम्ही मुंग्याचे वारवळ बघतात एवढाले असतात आणि त्या मुंग्याचे वारवळ ज्या वर्षी मुंग्याने वारवळाची उंची वाढली त्या मुंग्या म्हणतात शेतकऱ्यांनो यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज त्या मुंग्या देखील देतात. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा, काय करायचं, कोकिळा देखील तुम्हाला पाऊस सांगते. कोकिळा कशी सांगते, 25 मे पासून 10 जून पर्यंत
कोकिळा काय करते आपलं गुंजन चालू ठेवते आणि कोकिळेचं गुंजन कधी बंद होतं 10-11 जूनला पाऊस पडला त्या बैलाच्या खुरीतलं पाणी पिलं की ते बंद करते पण कोकिळेचं गुंजन 10 जुलै पर्यंत चालू राहिलं कोकिळा म्हणते शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ती कोकिळा देते त्याच्यानंतर पाऊस येईल का चळकायचा काय करायचं निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत निसर्गाच्या गोष्टीवर लक्षात घ्यायचं मग योगायोगानं तुमच्या भागामध्ये डोंगर आहेत म्हणून सांगतो तुम्ही काय होता दररोज गच्चीवर जाता टेरिसवर जाता टेरिसवर गेल्याच्या नंतर दररोज तुम्ही डोंगर बघता पावसाळ्यामध्ये तुम्ही डोंगर बघितले ते डोंगर तुम्हाला दररोज दूर दिसतात पण 24 तासात जर पाऊस येणार असला ना आणि तुम्ही डोंगर बघितला ना ते डोंगर असे जवळ आल्यासारखे दिसतात आणि त्या डोंगरावर एखादं मंदिर असलं आणि किल्ला असला दररोज तुम्हाला ते किल्ला मंदिर दिसत नाही 24 तासात पाऊस येणार असलं ना ते किल्ला आणि मंदिर स्पष्ट डोळ्याला दिसू लागतात ते किल्ला दिसू लागला तुम्ही म्हणायचा 24 तासात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर परत सांगतो योगायोगाने इथे शेतकरी आलेले आहेत काय झालं दिवाळीच्या अगोदर तुमच्या गावामध्ये काकड्याचं भजन असतं काकड्याच्या भजनाला काय असतं भजनकरी 4:45 अभंग म्हणतात आणि अभंग म्हणत असताना असं लाऊडस्पीकर लावतात तुमच्या गावातल्या अभंगाचं लाऊडस्पीकरचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना गेला तिथल्या लोकांनी म्हणायचं सकाळी 9 वाजता पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस येण्याचं कारण लक्षात येतं आणि तिथल्या लोकांच्या अभंगाचा लाऊडस्पीकरचा आवाज तुमच्या गावातल्या लोकांना आला तुम्ही म्हणायचं 9 वाजता पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस येण्याचं कारण लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर पाऊस येईल का थोडं कायचं योगायोगाने सांगतो इथं डॉक्टर आहेत म्हणून सांगतो पावसाळ्यामध्ये ज्या माणसाला दम आहे आणि दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यात आभाळ आलं की त्रास होतो आणि त्रास झाला की ते दम्याची माणसं काय करतात आपले घरचे काय करतात त्या दम्याच्या माणसाला लगेच डॉक्टरकडे घेऊन जातात लगेच डॉक्टर तिकडे इंजेक्शन देतात डॉक्टरने तिकडे इंजेक्शन दिलं की इकडे पाऊस सुरू होतो म्हणून हे पाऊस येण्याचं कारण लक्षात येतं त्याचं शास्त्रीय कारण सांगतो शास्त्रीय कारण काय सांगतो काय होतं आभाळ आल्याच्या नंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं आर्द्रता जास्त असते आर्द्रता जास्त असल्यामुळे काय होतं की त्यांना शोषणाचा त्रास होतो शोषणाचा त्रास सुरू झाला त्यांना तिकडे जावं लागतं ते तिकडे जायला निघाले की म्हणायचं आज दिवस संध्याकाळपर्यंत पाऊस येणार आहे सगळ्या सोपं कारण लक्षात घेतलं त्याच्यानंतर 1 तारीख लक्षात घ्या तुम्हाला कोणी सांगणार नाही 15 मे ते 30 मे दरम्यान ही तारीख लक्षात घ्या आणखी 2 महिने ना 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या गावाला पाऊस पडला समजा ह्या तुमच्या इथं सावळेला पाऊस पडला इथं आणि बाजूच्या गावाला पाऊस नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुमच्या गावाला दररोज पाऊस पडतो आणि त्या बाजूच्या गावाला पाऊसच पडत नाही म्हणून हे कारण तुम्ही लक्षात घ्यायचं 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या गावामध्ये पावसाचे 2 थेंब तरी पडायला पाहिजे 2 थेंब पडले म्हणजे वरुणराजाच्या बँकेतला पावसाचा युड्रॉल नेऊन ठेवल्यासारखं आहे म्हणून हे कारण लक्षात घ्यायचे महाराष्ट्रामध्ये असे काही गावं सुटले गेले काय झालं त्यांच्या गावाच्या दररोज बाजूला पाऊस दिसतोय आणि त्यांच्या गावाला पाऊसच पडणार नाही म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे 15 मे ते 30 मे दरम्यान जिथं पाऊस पडतो ना पावसाळ्यात तिथं पाऊस पडतो हे कारण लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर दुष्काळ पडणार आहे म्हणून कसं ओळखायचं काय करायचं 11 जूनला आणि दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं सूर्याला जर खळ दिसलं ना निसर्गवंत शेतकऱ्यांनं दुष्काळाचं संकट आहे असा अंदाज तुम्हाला 11 जूनला दुपारी 12 वाजता करतं त्याच्यानंतर आपल्या घरचा लाकडी दरवाजा सुद्धा तुम्हाला पाऊस सांगतो दरवाजा कुठं सांगतो का सांगतो कसा सांगतो ऑगस्ट मध्ये तुमचे घराचे दरवाजे लागण गेले ते दरवाजे म्हणतात शेतकऱ्यांनो 10 दिवसाचं धडग लागणार आहे असा अंदाज तुम्हाला लाकडी दरवाजा देखील देतो म्हणून हे देखील कारण लक्षात घ्यायचं हे झालं पाऊस येण्याचे कारण आता तुम्हाला विजेबद्दल सांगतो वीज म्हणजे ही नाही वीज आकाशातील वीज बरेच जण काय म्हणतात पायाळू माणसावर वीज पडते यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या पायाळू माणसावर कधीच वीज पडत नाही पण आपले घरचे काय करतात पायाळू माणसाला तांब्याचं कडं हातात घालतात यापुढे तुम्ही तांब्याचं कडं हातात घालत जाऊ नका तांब्याचं कडं तुम्ही हातात घातलं आणि बाहेरचा विजेचा पाऊस चालू असला तुम्ही बाहेर गेला बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते म्हणून विजा चमकत असताना हातामध्ये तांब्याचं कडं घालायचं नाही हे कारण लक्षात घ्यायचं तर हे सगळ्यांना सांगू इच्छितो भविष्यामध्ये आता तुम्ही जितके शेतकरी आलात तुमच्या गावामध्ये इतक्या विजा चमकत्यात इतक्या विजा चमकत्यात तुमच्या गावात वीज पडत नाही आणि तुमच्या गावाच्या बाहेर विजा पडतात मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाचित तुमच्या गावातल्या विजा वाचणार कोण आहे तुमच्या गावातला मंदिरावरचा कळस आहे बघा ते कळस विजा वाचित भविष्यात जर विजा पडल्यानं तुमच्या गावातल्या मंदिराच्या कळसावर पडत
कळस तुटून जाईल पण तुमच्या गावात कोणाच्या पडणार नाही हे वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा. तुम्हाला असं दिसू नये या गावात या मंदिराच्या कळसावर वीज पडली की त्याला कळस तुटून गेला. अशा भविष्यामध्ये तुम्हाला घटना बघायला भेटतील म्हणून वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा. मग या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो. आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती. या प्रतीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो, वातावरण धनभारित असते. वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. विजा नाही पडल्या तर प्रती आणि वातावरणातील विद्युत समतोल 5 मिनिटात संपुष्टात येईल. म्हणून विजा पडणं चांगलं आहे आणि विजा पडणं वाईट. विजा पडणं चांगलं कशामुळं आता 15 दिवसाखाली ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडला ना तुम्ही बघा त्यांचे कांद्याचे रोप एकदम असे सुकल्यासारखे होते, एकदम हिरवेगार झाले, तजलेदार झाले. कशामुळं त्या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं. म्हणून विजेचा पाऊस चांगला आहे पण विजेचा पाऊस वाईट. कशामुळं या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात, बैलावर पडतात, जनावरावर पडतात. म्हणून विजा पडणं वाईट आहे. मग या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेता? विजा चमकत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका. झाडावर जवळपास 16% विजा पडतात. मग झाडावर वीज कशामुळे पडते? झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते. वीज काय करते? अर्थिंगला शोधत राहते. म्हणून विजा चमकत असताना झाडाखाली थांबायचं नाही. विजा चमकत असताना उंच नारळाच्या झाडाच्या बाजूला उभं राहायचं नाही. नारळाच्या झाडावर देखील विजा पडतात. विजा चमकत असताना आंब्याच्या झाडाखाली बसायचं नाही. आंब्याच्या झाडावर देखील विजा पडतात. विजा चमकत असताना एखादं तळं असलं ना त्या तळ्याच्या बाजूला थांबत जाऊ नका. तळ्याच्या ठिकाणी 28% विजा पडतात. मग तळ्याच्या बाजूला विजा कशामुळे पडतात? तळ्याच्या ठिकाणी काय असतं? तिथं पाणी असतं आणि वीज काय करते? अर्थिंगला शोधते. म्हणून विजा चमकत असताना तळ्याच्या बाजूला थांबायचं नाही. विजा चमकत असताना डोंगरावर जाऊन उभा राहू नका. उंच डोंगरावर जास्त विजा पडतात. म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं. विजा चमकत असताना मोबाईल टॉवरला हात लावून उभा राहत जाऊ नका. मोबाईल टॉवरवर देखील वीज पडते. विजा चमकत असताना विद्युतचे जे लोखंडी पोल आहे त्याच्या बाजूला उभा राहत जाऊ नका. त्या विद्युत पोलवर देखील वीज पडते. म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं. सगळ्यात सोपं आपला मजूर किंवा आपला जे कामगार आहे समजा विजा चमकायला लागल्या त्याला म्हणायचं सरळ घरची वाट द आणि कोणत्या झाडाखाली थांबायचं नाही असं करून त्यांचा जीव वाचतात. याच्यानंतर समजा विजा चमकायला आणि तुम्ही शेतात दूर आहे आणि मग स्वतःचा जीव कसा वाचायचा ते देखील सांगतो. विजा चमकत असताना काय करायचं? एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्या पायामध्ये चप्पल किंवा बूट घातलेला ठेवायचा. कारण की काय झालं समजा आपण 10 किलोमीटर दूर आहे, घरी जाणं शक्य नाही आणि स्वतःचा जीव वाचायचा. काय करायचं? शेतामध्ये एखादं लाकूड बघायचं. लाकूड नाही भेटलं गवताची पेंडी बघायची, एखादं खड्डं बघायचं, त्या खड्ड्यातील लाकूड टाकायचं, त्या लाकूडावर आपले पाय ठेवायचे, खाली बसायचं, कान घट्ट दाबून धरायचे. असं केलं की तुमच्या अंगावर वीज पडणार नाही. सगळ्यात सोपं हे कारण लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर इथं सगळ्या जमलेल्या सांगतो, तुम्ही घरचं बांधकाम केलेलं असेल ना, तुम्ही बांधकाम केल्याच्या नंतर असे घराच्या वरी पिल्लर असतात बघा, पिल्लर उभा केल्याच्या नंतर असे वरी गज निघालेले असतात. घरचं जर काम झालं असं ते गज कट करून टाका. नाही तर काय झालं, महाराष्ट्रामध्ये 10-15 ठिकाणी काय झालं, त्या गजामधून वीज अशी पास झाली आणि घरचे सगळे उपकरण जळून गेले, गॅलऱ्या देखील तुटल्या. म्हणून काय करा, आपले घरचे गज वरी आलेले असतील तर ते कट करून टाका आणि हे कारण लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे झालं विजेबद्दल. आणि काय करा, पावसाळ्यात जरा छत्री जपून वापरा. म्हणजे कोणती वापरा की कोणती म्हणजे कोणती जपून वापरा जिला लोखंडी वरून असं टोक असतं बघा. काय झालं, इकडे पाथर्डी जवळ तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये 2 शेतकरी शेतातून घरी येऊ लागले. शेतातून घरी येत असताना ज्यांनी छत्री हातात धरलेली होती त्यांच्या पायात चप्पल नव्हती आणि त्यांच्या बाजूचा जी व्यक्ती होती त्यांच्या पायात बूट घातलेला होता. वीज कडाडली आणि त्या लोखंडी दांड्यातून वीज पास झाली आणि ज्यांनी छत्री हातात धरली ती व्यक्ती दगावली आणि त्याच्या बाजूच्या व्यक्तीला काय झालं नाही. म्हणून विजा चमकत असताना काय करायचं, आपल्या पायात बूट चप्पल घातलेली ठेवा आणि छत्री जरा जपून वापरा. आणि त्यानंतर सांगतो, विजा चमकत असताना हे जे मोबाईलचं नेट बंद करत आहे. अकोल्याकडची घटना सांगतो. अकोल्यामध्ये काय झालं, 2 शेतकरी शेतात पाणी देऊ लागले. पाणी देत असताना विजेचा कडकडासह पाऊस सुरू झाला. त्याच्यानंतर ते शेतात गोट्यामध्ये बसले आणि गोट्यात बसले त्यानंतर त्यांनी एक वीज लिंबाच्या झाडावर पडलेली बघितली आणि ते युट्यूबमध्ये असे गाणे बघत होते. ते म्हणले आम्हाला शॉट बसला, असं त्यांचं अनुभवाचे बोल म्हणून सांगतो. हे झालं विजेबद्दल. आता तुम्हाला गारपिटीबद्दल सांगतो. गारपीट कुठं होते, कशी होते, आतापर्यंत तुम्हाला एक सांगतो, कोणता तज्ञ सांगत नाही. या गारपिटीवर अभ्यास करण्यासाठी एक गोष्टीवर अभ्यास करण्यासाठी 15 वर्ष गेले. गारपिटीवर अभ्यास करण्यासाठी 15 वर्ष गेले. कसे गेले तुम्हाला सांगतो. काय झालं,
गारपीट नेमकी कुठे होते, काय करा, वही मध्ये एक लिहून ठेवा, दरवर्षी महाराष्ट्र मध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपीट होते असं गोल करून ठेवायचं. आणि ती 22 फेब्रुवारी आली बघा, आता 22 फेब्रुवारी ते 10 मार्च म्हणजे त्या 20 दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये गारपीट होते. मग ही गारपीट सगळीकडे होते का? सगळीकडे होत नाही, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. मग नेमकी गारपीट कुठे होते तुम्हाला सांगतं, काय करायचं, या गारपीटचा अभ्यास करण्यासाठी कसा वेळ घालतं सांगतं. काय झालं, गारपीट कुठे कशी होते सांगतं. तुमच्या इथे योगायोगाने इथे डोंगर आहेत बघा, ते समजा हा डोंगर आहेत बघा, त्या डोंगरावर काय होतं, गारपीट होते. तिथे इतभर गाराचा थर दिसतो, पण त्या डोंगराच्या बाजूला 100 फुटानं जर काळीची जमीन असली ना, तिथे गारपीट होत नाही. मग हे कारण लक्षात घ्यायचं, जिथं जिथं ब्लॅक सॉइल असते ना, तिथे गारपीट होत नाही. आणि जिथं जिथं काळीची जमीन असते, तिथं गारपीट होत नाही. आणि जिथं जिथं खडकाची जमीन असते, तिथं गारपीट होते. हे कारण लक्षात आलं. त्याच्यानंतर काय झालं, पूर्वी आपल्या इथं आजोबा आहे बघा, पहिले गारपगारे येत होते, माहितीये का तुम्हाला, गारा बांधणारे येत होते. पूर्वी काय व्हायचं, आपल्या गावामध्ये गारा बांधणारे लोक यायचे. तर तुम्हाला एक सांगतो, ते खरं तर त्यावेळेस तज्ञच होते. म्हणजे ते गार पगारे काय करायचे, आमच्या घरचंच उदाहरण सांगतो, आमच्या घरी एक मोठा वाडा आहे, 1 एकरचा वाडा आहे. मग घरी आल्याच्या नंतर आमच्या घरी कोण असायच्या, आमच्या आजी असायच्या. आणि आम्ही छोटे छोटे असताना ते गार पगारे येतात, आजी तुमच्याकडे जमीन किती आहे म्हणायचं. काय म्हणायचं, आजी तुमच्याकडे जमीन किती आहे, आजी म्हणायच्या 20 एकर. मग ते म्हणायच्या नदीकडे किती आहे, आजी म्हणायच्या 10 एकर. माळाकडे किती आहे, 10 एकर. मग ते म्हणायचं, आजी तुमच्या माळाकडल्या आपल्या नदीकडल्या जमिनीच्या मी गारा बांधून टाकतो. तर आजीला वाटायचं गारा बांधतात म्हणले चांगली गोष्ट आहे. मग आजी म्हणायचं बांध. मग ते काय करायचं, तांब्यामध्ये पाणी घ्यावं लागतं, असं तांब्यात पाणी घ्यायचं, हातावर पाणी घ्यायचं, मंत्र म्हणायचा आणि नदीकडे असं पाणी फेकायचं. आणि फेकल्याच्या नंतर म्हणायचं, आजी मी तुमच्या नदीच्या गारा बांधून टाकल्या. आणि ते लगेच निघून जायचा. जाता जाता काय व्हायचं, त्याला 1 शेअरभर ज्वारी किंवा गहू द्यायचे, कारण की त्यावेळेस पैशाच्या स्वरूपात मोबदला नव्हता. आणि ते लगेच निघून जायचा. ते गेल्याच्या नंतर आम्ही काकूला म्हणतो, काकू त्याने आपल्या नदीच्या गारा बांधल्या, माळाकडल्या बांधल्यात नाही. काकू म्हणायचं काय माहित, योगायोगानं ज्यावेळेस मी ह्या गारपीटीवर अभ्यास सुरू केला, 15 वर्षे गेले, मग माझ्या लक्षात आलं, जिथं जिथं काळीची जमीन असते तिथं गारपीट होत नाही, आणि जिथं खडकाची जमीन असते तिथं होते. मग हे लक्षात आल्याच्या नंतर मी काय केलं, त्या गारपगाराला शोधूनच काढलं. मी म्हटलं, तुम्ही आमच्या घरी येत होता, आमच्या नदीच्या गारा बांधत होता, आणि माळाकडल्या कशामुळे बांधत नव्हता, तिथं शास्त्रीय कारण सांगा. मग त्यांनी मला ते सांगितलं, जिथं जिथं ब्लॅक सॉइल असते तिथं गारपीट होत नाही, आणि जिथं खडकाची जमीन असते तिथं गारपीट होते. हे कारण लक्षात घ्यायचं. आता त्याच्यानंतर मग मी काय केलं, महाराष्ट्रभर फिरले त्यानंतर त्या गोष्टी सांगतो, नेमकी गारपीट कुठं होते. एखादं तळं असलं ना, तळ्याच्या बाजूला चारही बाजूने 1 किलोमीटरनं गारपीट होते, हे एक वहीमध्ये लिहून ठेवायचं. त्याच्यानंतर एखादी नदी असली, ही समजा तुमची प्रवाळ नदी, त्या नदीच्या बाजूला तिकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते. हे कारण लक्षात येतं. एखादा कॅनल असं, कॅनलच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते. हे कारण लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक, हवा उंच जायला हवी, आणि त्या हवे म्हणजे बाष्पाचं प्रमाण असायला हवं. पण काय झालं, 2018च्या नंतर महाराष्ट्रामध्ये इतकी गारपीट वाढली. तुम्ही एखाद्या तज्ञाला विचारा, कोणी सांगलं नाही. या 4 वर्षात काय झालं, या इथं तापमान वाढल्यामुळे इथं हवेचा कमी दाब तयार झाला. वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येतात, त्याच्यामुळे गारपीट वाढली. आतापर्यंत अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं, पण इथं ऊन तापल्यामुळे ते बाष्प खेचण्यात आले, त्याच्यामुळे इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट वाढण्याचं कारण ते. गारपीट कशी ओळखायची, एक सोपं कारण सांगतो. काय होतं, कालाकुट्टा आभाळ येतं बघा, आणि आभाळ आल्याच्या नंतर आपल्या घरी फुलगोबी असते ना, फुलगोबी सारखे असे त्याच्यात पांढरे ढग निघतात, आणि पांढरे ढग त्या कळकुट्टा आभाळामध्ये निघाले, आणि त्या पांढऱ्या ढगामध्ये विजा चमकायतात बघा. विजा चमकायला लागल्या की तुम्ही म्हणायचं त्या भागात गारपीट होईल, सगळं तुम्हाला डोळ्यानं कळतं. हे कारण लक्षात घ्यायचं. हे झालं गारपीटीबद्दल. शेतकऱ्यांनो, हवामान आधारित शेती करा, निसर्गाव करा. निसर्ग तर बदलत असाल, आपणही बदलायला शिका, पण निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करू नका. म्हणून हे देखील सांगू इच्छितो. हे करत असताना सांगू इच्छितो, तुमच्या भागामध्ये ऊस आहे बघा, तुमच्या भागामध्ये ऊसाला म्हणजे किती टन होणार आहे कोणाला विचारत जाऊ नका. एक सोपं गणित सांगतो, म्हणजे ऊस तुम्हाला किती टन होणार आहे कोणाला विचारायचं नाही. एक सोपं अर्ध्या मिनिटातच गणित आहे. तुमच्या इथल्या ऊसाला कांडे किती आहेत कोणी सांगाल का? ऊसाला कांडे
18-25 इकडे 12-13 म्हणतात. तर काय झालं, उसाला जर समजा एक कांड लागलं तर 2 टन ऊस होतं आणि इथं 12-13 म्हणतात ना, 12-2 24 टन असेच आवर येतात तुमच्या इकडं. आणि इकडे तुम्ही किती म्हणजे 18-23 म्हणजे 18-2 36 म्हणजे 35-35 आवरेज दिले. म्हणजे काय करायचं, तुमच्या उसाला 20 कांडे असले तर त्याला 2 नको म्हणजे 40 टनाचा आवरेज. कोणाला यापुढे विचारायचं ना, सगळ्यात सोपे तुमच्याकडे सोयाबीन असते ना, सोयाबीन किती होणार आहे कोणाला विचारायचं जाऊ नका. एक सोपं गणित सांगतो, सोयाबीनच्या तुमच्या शेंगा किती होत्या सरासरी तुमच्या इथं एका झाडाला? 70-80 होत्या. काय करायचं, शेतात गेल्याच्या नंतर 3 झाडं उपटायचे बघा. एका झाडाला 60 शेंगा, एकाला 70 आणि एकाला 80 हे मधलं पकडायचं. सोयाबीनच्या झाडाला 6 शेंगा असल्या की 1 क्विंटल सोयाबीन होते. आणि इथे शेतकरी म्हणतात 70 आहे, मग त्या 70 6 भागायचं. साईंदाई साठन ते 2-10 उरले, साई 2 म्हणजे 11.5-12 उतार आले का तुम्हाला? बरोबर आहे ना, 10.5-11 बरोबर आहे. सगळ्यात सोपं हे गणित गेलं लक्षात येतं की 6 शेंगाला 1 क्विंटल सोयाबीन होते. तूर असते का तुमच्याकडं? तुरीला किती उतार येणार आहे कोणाला विचारायचं नाही. तुम्ही सोयाबीन मध्ये तूर केली ना, त्या तुरीला तुम्हाला 4.5-5 क्विंटल तूर होते, त्यापेक्षा जास्त होत नाही. म्हणून ही सगळ्यात सोपी गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणून हे करत असताना सांगू इच्छितो, तुम्ही कापूस करता, कापसाचं अंतर किती? 4.5 बाय 5 बाय 2 आहे ना, किती अंतर आहे? 4 बाय 2, 4×2 = 8, 8 square foot एक झाड, 43,560/8 म्हणजे 8×5=45 म्हणजे तुमची एकच बॅग कापसाची बसली, म्हणजे तुम्हाला 4-5 क्विंटलचे उतार आले कापसाला. बरोबर आहे ना. यापुढे काय करा, कापूस लावत असताना 3/1 कापूस लावा. 3/1 कापूस करा, तुम्हाला 15 क्विंटल पर्यंत कापूस निघतो. 3/1 कापूस केल्याच्या नंतर 3 square foot एक झाड, 43,560/3 म्हणजे 3×3=12,312 म्हणजे 14,300 झाड बसले. म्हणजे कापसाच्या 1 एकरला 4 बॅग बसतात. 3/1 अंतर करा, खर्च कमी करा, खत कमी घाला. तुम्हाला 20 बोंड जरी कापसाला लागले तर 15-16 क्विंटल कापूस निघतो. सगळ्यात सोपं हे गणित लक्षात घेतं आणि तुम्ही तुमचं निवेदन करायचं. त्याच्यानंतर काय करा, गहू ना हरभरा पेरत असताना यापुढे कोणाला विचारायचं नाही, कधी पेरायचं कोणाला विचारायचं नाही. एक सोपं गणित सांगतो, गहू ना हरभरा पेरणी करत असताना काय करायचं की 20 ऑक्टोबर नंतर आपल्या घरी खोबऱ्याचं तेल असतं बघा, खोबऱ्याचं तेल स्टीलच्या वाटेमध्ये ठेवायचं. ज्या दिवशी खोबऱ्याचं तेल घट्ट झालं त्या दिवशी पासून गहू पेरायला हरकत नाही आणि हरभरा पेरायला हरकत नाही. सगळ्यात सोपं गणित लक्षात घ्यायचं, यापुढे कोणाला विचारायचं नाही. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची.